कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी झालेल्या लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून तब्बल सात महिने बंद असलेला वडगावचा सोमवारचा आठवडी बाजार येत्या सोमवारी दिनांक सव्वीसपासून सुरू होत आहे याबाबत पालिका प्रशासनाने उपसचिव गृह विभाग मंत्रालय मुंबई व जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्याकडील प्राप्त आदेशानुसार पुनश्च प्रारंभ अभियानाअंतर्गत कोविड नाईन्टीन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणाने पालन करून जनावरांच्या बाजारासह स्थानिक आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी देत असल्याचे मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी माहिती दिली वडगाव शहराचा जनावरांचा बाजारासह स्थानिक सोमवारी आठवडे बाजारा, बाजारा दिनांक सव्वीसपासून सुरू होणार आहे तब्बल सात महिन्यानंतर सुरू होत असलेल्या बाजारामुळे वडगाव शहरातील छोट्या छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक चक्र गतिमान होणार आहे सोमवारी आठवडी बाजार सुरू होत असताना याबाबतचे काही मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत यास अनुसरून सर्व व्यापाऱ्यांनी सूचनेचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे यामध्ये दोन विक्रेत्यांमध्ये किमान सहा फुटाचं अंतर म्हणजे सुरक्षित सामाजिक अंतर बंधनकारक आहे व्यापाऱ्यांनी एकवेळी एकच ग्राहक समोर असले असेल याची व नागरिकांनीही एकच ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी प्रत्येक विक्रेत्यांना मास्क सॅनिटायझर फेसशिल्ड व ग्लोव्ज वापरणे बंधनकारक आहे नो मास्क नो गुड्स नो मास्क नो सर्व्हिस तसेच नो मास्क नो एंट्रीचे फलक लावणे व्यापाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे सर्दी खोकला ताप अशी कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या व्यापाऱ्यांनी बाजारात विक्रीस बसूने नागरिकांनी बाजारामध्ये अनावश्यक गर्दी करू नये व सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये सर्व नागरिकांनी बाजारात येताना मास्क वापरणे बंधनकारक असेल साठ वर्षावरील व्यक्ती गंभीर आजार असलेल्या व्यक्ती गर्भवती स्त्रिया व लहान मुले यांना बाजारात प्रवेश करू नये सार्वजनिक ठिकाणी मद्यपान पान, पान गुटखा तंबाखू मावा सुपारी खाणे व थुंकणे प्रतिबंधित असेल व्यापारी व ग्राहक यांनी त्यांची दुचाकी व चारचाकी वाहने बाजार परिसरामध्ये आणण्यास व पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली असून वाहनांमुळे वाहतुकी अडथळा होणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे ज्या व्यापारी व नागरिक यांच्याकडून नियमाचे उल्लंघन होईल त्यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची सर्व नागरिक व व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन वडगाव वा नगर परिषदेचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी आणि मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी केले आहे